एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार आहेत. 17 सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे यांनी मंगळवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. मनोज जरांगे यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतर्वाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामध्ये महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीत आणि याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदार आणि महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी आघाडीचे उमेदवार पडले. यामध्ये पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांचा समावेश होता. मनोज जरांगे यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 288 उमेदवार उभं करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र आता मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्यानं तापू शकतो. तसं घडल्यास यावर भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिकार देणार हे पाहावं लागणार आहे. 16 तारखेला संध्याकाळी 12 मी बसणार. 17 तारखेला मुक्ती संग्राम दिनी राज्यातल्या मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावं, ज्या आपल्या सरकारला दिलेल्या मूळ मागण्या त्या 8-9 मागण्यावरती आपण आजही ठाम आहेत, उद्याही ठाम राहणार आहेत. त्याच्यात ना बदललो ना बदलणार आहे. ना आधी याची मागणी होती, नंतर त्याची होती, काहीही नाही. पहिल्यापासूनच 83 क्रमांकाची मागणी आहे मराठानी कुंभी येथील. पहिल्यापासूनच सगळ्या स्वयंची आहे, तीनही गॅझेटची आहे, समितीची पण आहे. सगळं काय ते सुरळीत आता लावायचं काम इथून पुढे आपण करायचं. आपला सगळा मराठा समाजाने एकच ध्येय आणि फोकस ठेवा. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, जालना.